वा गोळा फेक, ठीक आहे. पोलीस भरतीसाठी किती इव्हेंट आहे? 3 इव्हेंट. त्याच्यापैकी फार सर्वात महत्वाचा इव्हेंट आहे गोळा फेक. किती मार्काला आहे? 15 मार्काला. अगोदर 10 जी आर निघाला होता, आता 15 जी आर, पण परिपूर्ण जी आर अजून निघाला नाही आणि मार्क कसे कटिंग होता हेही माहिती नाही. पण आपण एकच लक्षात ठेवू की गोळा फक्त आउट ऑफ 15 असो किंवा 10 मार्काला असो, आपला विषय असतो 6 मीटर. 6 मीटर गोळा फेकायचा तुम्हाला. किती मीटर? 6 मीटर. आणि त्याच्यानंतर 50-50 सेंटीमीटर जर कमी केला तर मार्क कमी कमी होत जाईल. पण ते मार्क डिवाइड कसे आहे, ओरिजिनल जी आर अजून निघाला नाही. कोणी लोक पहिले 1.5 मार्क कमी करताय, कोणी 1 कमी करताय, कोणी 3 कमी करताय. पण आपला त्याचा कमी करायचा हिशोबच ठेवायचा आणि आपल्याला फक्त आउट ऑफ सी मतलब आहे. म्हणून त्या जी आरची वाट पाहायची आवश्यकता नाही. फक्त इव्हेंट माहिती आपल्याला की गोळा आहे 100 मीटर आहे आणि 800 मीटर आहे. एवढं क्लिअर झालं सगळ्यांना. स्टार्टिंग पासून गोळा फेकायचे नियम फार महत्वाचे. जर तुम्ही नियम नाही पाळले, कितीही गोळा फेकला, बाहेर आउट ऑफ फेकला तरी फायदा होत नाही. स्टार्टिंग हे जे गोल सर्कल आहे, या गोल सर्कलचंही माप सांगतो तुम्हाला, प्रॉपर सगळ्या गोष्टींचं मेजरमेंट सांगतो. हे गोल सर्कल, याची त्रिज्या आतून जर मोजलं 1 मीटर 10 सेंटीमीटर आतली त्रिज्या, ठीक आहे, तिथून गोल काढला जातो. म्हणजे 1 मीटर 10 सेंटीमीटरचा गोल आहे. त्यानंतर या सर्कलमध्ये गोळा फेकायसाठी कोणत्या पद्धतीत आत शिरायचं आणि गोळा फेकल्यानंतर परत कसं बाहेर निघायचं हे सर्वात महत्वाचा पॉईंट आहे. तुम्ही गोळाच्या फेकामध्ये तेव्हा आपल्या आपल्या जीवच्यामध्ये राहता बरं, त्यावेळेस टेन्शनमध्ये किंवा काय मला लक्षातच राहत नाही काय करायचं, फक्त गोळा फेकायचा म्हणून फेकायचा आहे. नाही तर तुमचा गोळा जर आउट ऑफ गेला खुशीमध्ये, तुम्ही गोळा फेकताय, त्यानंतर गोळा फेकल्यानंतर प्रॉपर पुढे चालले गेले, तिथं पाहायला जायची आवश्यकता नाही. तिथं व्हिडिओ शूटिंग राहते, तुम्हाला नंतर फाऊलही झाला तोही दाखवता, मागचा फाऊल पुढचा फाऊल. गोळा फेकल्यानंतर असं पुढे जाता कामा नाही. गोळा फेकायच्या वेळेस स्टार्टिंगला तुम्हाला गोळा फेकायचा तेव्हा तुम्ही गोळा फेकायच्या वेळेस जे सर्कलचा अर्धा भाग आहे तिथूनच आतमध्ये शिरायचंय. इथून गोळा फेकला, त्यानंतर तिथून आतमध्ये शिरलो तिथूनच बाहेरून निघायचंय. म्हणजे सर्कलचा जो अर्धा भाग आहे तो जाणं आणि येण्यासाठी. जर का तुम्ही गोळा फेकायसाठी तिकडे गोळा पडलेला राहिला इथं, ठीक आहे, गोळा इथं पडला आणि तुम्ही इथून गोळा उचलला आणि इथूनच आतमध्ये शिरला आणि गोळा आउट ऑफ फेकला, ठीक आहे, आणि परत तुम्ही जर इकडनं बाहेर निघाला तरी हा फाऊल पकडला जातो. समजला? गोळा फेकायच्या वेळेस इथून आतमध्ये शिरले, गोळा फेकला प्रॉपर, इथून बाहेर निघायचंय. इथपर्यंत समजले का सर्व? सर्कलचं सर्कल किती मीटरचं आहे? 1 मीटर 10 सेंटीमीटर त्रिज्या आहे त्याची आतली, मग तेव्हा गोळा होतो. त्यानंतर हे जो बोर्ड आहे याला जर का लात लागली तर फाऊल होत नाही. या आता पुढे सरका सरका त्या साईडला थोडे थोडे सरका एक एक कदम. चला पुढे, चला चला. हा याला इथं जर लात लागली तर फाऊल होत नाही. पण जर का तुम्ही गोळा फेकला हा आणि कुदून उभा राहिलात हा अशा वरतून तर फाऊल आहे. समजलात? स्टार्टिंगला साईडने लात लागली काय झालं तरी चालेल, पण जर तुम्ही याच्यावरती उभा राहिलात तर फाऊल आहे. आणि त्याच्यासोबत अजून विशेष म्हणजे तुम्ही बऱ्याच जणांना सवय हा गोळा घेतला आणि फेकला, तुम्ही गोळा फेकल्यानंतर आणि जर का याला हात लावला वा आउट ऑफ गेला तरी फावले. याला हात लावणं सुद्धा चालत नाही, फक्त साईडने पाय टच झाला तर चालतोय. आणि याचा सहारा घ्यायचाच, कारण की जर का तुम्ही इथूनही गोळा फेकला हा आणि आत इथूनही फेकला, कारण की हे डिस्टन्स इथूनच गोळा मोजला जातो प्रत्येकाचा प्रॉपर. समजलात? म्हणून प्रॉपर तुम्ही प्रत्येक वेळेस गोळा फेकायच्या वेळेस इथं याला टच बॉडी झालेलीच पाहिजे, पाय टच झालेलाच पाहिजे, तेव्हा गोळा फेकायचा आहे. त्याच्यासोबत गोळा फेकता अशा पद्धती झाला हा, गोळा फेकला किंवा या सर्कलच्या बाहेर पाय गेला तरी फाऊल होतोय. आणि स्टार्टिंगला वेळेस तुम्ही इथं उभा आहे, एकदा उभा राहायच्या वेळेस पाय पायचं आहे आपला सर्कलच्या आतमध्ये पाय आहे किंवा नाही आहे. बरेच जण अशी उभे राहता, त्यानंतर दुसरी स्टेप अशी घेता, बॅक साईडला मागे जाता, तेव्हा सर्कलच्या बाहेर पाय निघतो. आणि व्हिडिओ शूटिंगमध्ये तुम्हाला नंतर दाखवलं जातं जर फाऊल आहे, तुम्हाला लक्षात आलं का माझा फाऊल नाही, मी ऑब्जेक्शन घेतो, तर तुम्हाला दाखवलं जाईल. म्हणून तुम्हाला किती अंतर लागतंय तसं व्यवस्थित मोजायचं. प्रत्येक वेळेस गोळा फेकायच्या वेळेस इथून माप घ्यायचं. तुम्ही 1000 गोळे फेका, जागेवरून आउट ऑफ फेका, तरी या इथून माप घ्यायची सवय लागायची सर्वात आधी. या इथून अशा पद्धतीमध्ये तेवढं माप लागतं. म्हणजे तुम्ही डोळेही बंद केले तरी तुमचं माप इथपर्यंत यायला पाहिजे आणि तुम्ही याच्यावरती प्रॉपर गोळा यायला पाहिजे. इथपर्यंत समजलात? आता याच्यानंतर गोळा फेकायच्या वेळेस इथं पुढे जायचं काम नाही. सवय जशी लावायची गोळा फेकला का इथून बॅक साईडने रिव्हर्स निघायचं. गोळा फेकला आणि जर पुढे गेला तर पाऊल होतं. त्याच्यासोबत गोळा फेकायच्या वेळेस या आतमध्ये जे जंबो सर्कल आहे याच्या 6 मीटरच्या आतमध्ये फेकायचा आहे गोळा. म्हणून तुम्ही गोळा फेकायच्या वेळेस प्रत्येक वेळेस लक्ष ठेवा का गोळा आपला बाहेर जास्त जाता कामाने सर्कलच्या बाहेर. त्यानंतर गोळा इथं 6 मीटरवरती पडला, ठीक आहे, तर आउट ऑफ फिटतो. आणि रेषेवर जर पडला, रेषेच्या 70%
पंधरा जर बाहेरच्या दिशेने तर तुम्हाला पंधरापैकी तुम्हाला तिच्या आतले जे मार्क येतील 14 किंवा 12 13 तशा पद्धती मार्क भेटतील, समजलात? आणि गोळा फेकायच्या वेळेस बाहेर फेकायची आवश्यकता नाही, सरळ फेकायचा प्रयत्न करा. त्याच्यासोबत आता हा जो गोळा आहे मुलींसाठी, गोळ्याचं वजन किती आहे? 4 किलो. एवढी माहिती पाहिजे तुम्हाला. अंतर किती आहे गोळा फेकायला? 6 मीटर. 6 मीटरला तुम्हाला पैकीच्या पैकी 15 मार्क भेटतील. गोळ्याचं वजन 4 किलो आहे, समजलात? आणि गोळ्याला मागच्या वेळेस 3 चांद दिले होते. जर का फाऊल झाला, फाऊल कशा पद्धती होतं तुम्हाला समजलं? याच्यावरती पाय ठेवला किंवा गुसायची पद्धत चुकली किंवा इकडे बाहेर पाय काढला, तर त्याच्या पहिले 2 चान्स होते. जर का फाऊल झाला तरच दुसरा चान्स भेटत होते. यावेळेस मागच्या वेळेस काय केलं? 3 वेळेस गोळा फेकायला लावला आणि तो सर्वात जास्त गोळा आहे तो गृहित धरला, समजला? ठीक आहे, पण आपण चान्स करायचे 2 गोळे. 2 मध्ये जर पहिला आउटा फेकला रिकामा, जास्त पुढचं फेकायचा प्रयत्न करा नाही, कारण की त्यापेक्षा जास्त मार्क भेटणार आहे का? नाही. म्हणून स्टार्टिंगला हे पाहता गोळा, गोळा आपण वेगवेगळ्या आपल्या क्वालिटीनुसार पकडू शकतो. 3 पद्धतीमध्ये गोळा पकडला जातो. बाकीचे लोक हे या पद्धतीमध्ये बोटावर पकडतात, समजलात? त्यानंतर असा पूर्ण हात राऊंड अप, हे पा गोळा पकडला अशा पद्धतीने राऊंड अप. त्यानंतर ज्याला ताकद नाही आहे, एकदम ताकद कमी आहे, वजन कमी आहे आणि ताकद लागत नाही, त्याने या साध्या पद्धतीमध्ये असा पूर्ण हात राऊंड करायचा आणि याच्यावरती असा गोळा ठेवायचा. हे पा असा गोळा ठेवला का, याच्यावरून फेकला जातो उडून याच्यावरतून ताकद. आणि गोळा फेकायच्या वेळेस पूर्ण ताकद ही पहिल्या पायावरती पाहिजे, ठीक आहे? पहिल्या पायावरती गोळा घेतला, पूर्ण ताकद पहिल्या पायावरती आणि हाताने जेवढ्या जोरात झटका देता येईल तेवढ्या जोरात. उदाहरण सांगतो, हा गोळा अशा 4 किलोचा म्हणून, ठीक आहे, हा गोळा असा ठेवला, ठीक आहे, मी फक्त काय करतो, हात सरळ करतो, तरी हा गोळा आउट ऑफ जायला पाहिजे. फक्त काय करणार आहे, सरळ ना पकडतोय ना काय, पा अशा पद्धतीमध्ये ठेवला आहे गोळा, दिसला? हा फक्त हात काय करणार आहे, सरळ करणार आहे. म्हणजे आज ताकदीच्या जोरावर जाणार आहे का? नाही, झटक्याच्या जोरावरती फोर्सवरती. हे पा असा लंबा श्वास घेतला आणि फक्त हात सरळ केला, काय केलंय, पकडला सुद्धा नाही गोळा. म्हणजे कशावरती गेला, हा झटक्यावरती बाळा गोळा अंतन. तुम्हाला फक्त काय करायचंय, मग आता एक डोक्यात धरायचंय, गोळा फेकायच्या वेळेस ताकदीची आवश्यकता नसते, फक्त फोर्स आणि झटका. हे पा या पद्धतीमध्ये, ठीक आहे. आणि प्रत्येक वेळेस हा गोळा तुम्ही स्टार्टिंगला गोळा जेव्हा सराव करणार आहे तेव्हा 2 गोळे हे जागेवरून थ्रो करायचा प्रयत्न करा. पूर्ण पाय पहिल्या पायावरती पूर्ण ताकद. त्यानंतर स्टेप घेऊ शकता, प्रत्येक वेळेस स्टेप घ्यायच्या वेळेस त्या इथून स्टेप घ्या. त्या इथून आला, हा पकडला गोळा, पूर्ण लक्ष समोर आणि आपलं टार्गेट फक्त आउट ऑफ पाहिजे. आउट ऑफच्या बाहेर त्याच्या आतल्या मधल्या रेषा, कुठल्याच रेषा बघायच्या नाही, फक्त आउट ऑफ, ठीक आहे. पकडला तेवढा फास येता येईल तेवढा फास. आणि प्रत्येक वेळेस नाकातला श्वास आणि तोंडाला श्वास आणि हाताचा झटका, या तिन्ही गोष्टी एक वेळेस झालं तर तुमचा 100% गोळा आउट ऑफ जाईल, समजलात? काही अडचण.
का हा दिला नाही प्रॉपर तुटा गोळा बऱ्याच जणांचा आउट ऑफ जातो तरी आउट ऑफ दिल्याने काय झालं हिच्यामध्ये प्रॉपर आकलं होतं प्रॉपर सिस्टमने मध्ये यायचं होतं आणि चान किती होता एक त्याच्यामुळे आज पाऊलचं कारण किंवा तुमचा गोळा कमी पडला म्हणून लक्षात ठेवा तुम्ही जर डिप्रेशन मध्ये असलात हा डेमोच्या वेळेस प्रॉपर भरतीच्या वेळेस तसंच होतं तुम्ही ग्राउंड वरती कंटिन्यू गोळा आउट ऑफ फेकता तिथं गेल्यानंतर तुमचा फाऊल होतो किंवा बारीक बारीक गोष्टी किंवा गोळा कमी येतो काय येतं टेन्शनमुळे आणि माणसाला घाबराटमुळे म्हणून गोळा फेकायच्या वेळेस प्रॉपर आपला सेट असा तयार करायचा आहे का तुम्ही घुसायच्या वेळेस बी टेक्निक व्यवस्थित ठेवायचं आणि गोळा आल्यानंतर थोडं बॉडी रिलॅक्स करायची गोळा घेतल्यानंतर जास्त वेळ गोळा हातात बी ठेवायचा नाही आहे समजला गोळा रिलॅक्स ठेवायचा लंबा श्वास घ्यायचा आणि एकदम आपल्या स्वतःच्या मनाला म्हणायचा यस आउट ऑफ फेकू शकतो 100% हा या पद्धतीने घ्यायचा रिलॅक्स मध्ये आणि पुन्हा आल्यानंतर बॉडीला जेवढ्या जोरात झटका देता येईल तेवढ्या जोरात झटका द्या आता बऱ्याच वेळांचा गोळा सटकत राहिला हातातून हा किंवा प्रॉपर फोर्स हा दिला नाही एवढी ताकद राहिल्यावरती समजला हा चला एक जण गोळा